अजमेरा फॅशन हे तुम्हाला म्हणजे असं काही सांगतं का बिझनेस कसा करायचा कसा, म्हणजे सेल किती झाला तुमचा पहिल्या महिन्यामध्ये? सेल पहिल्या दिवशी तुम्ही अजमेराची फ्रँचायझी घेतली, त्याच्याने तुम्हाला काय फायदा झाला? मित्रांनो, आज मी इथे आलो आहे एक फ्रँचायझी आउटलेट मध्ये, आणि याची सुरुवात झाली होती तेव्हा 10,000 रुपयाची पहिल्या दिवसाची विक्री झाली होती, म्हणजे सेल झाला होता 10,000 रुपयाचा पहिल्याच दिवसात. तसेच खूप सारे लोक हे विचार करत असतील किंवा समजण्याचा प्रयत्न करत असतील की कोणत्या कंपनीची ही फ्रँचायझी आउटलेट आहे जिथे पहिल्याच दिवशी 10,000 सेल झाला होता. तर मी तुम्हाला सांगतो, त्या कंपनीचं नाव आहे अजमेरा फॅशन, जी सुरतची खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आणि ह्यांचा जो आउटलेट आहे तो चालतो अजमेरा ट्रेंड्स या नावाने. तर मित्रांनो, तुम्हाला पण कपड्यांच्या मार्केटमध्ये व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही विचार करत असाल की सुरुवात कुठून करू, कन्फ्यूज असाल तुम्ही की बाबा कस्टमर बरोबर डील कशी करायची, काय करायला लागतं सगळ्यात पहिला, तर त्याची काळजी करायची गरज नाही. किंवा मार्केटिंग कशी करायची या गोष्टीचा जर विचार करत असाल तर त्याची काळजी करायची जरा पण गरज नाही. तुम्हाला फक्त अजमेरा फॅशनला एक कॉल करायचा आहे, त्यानंतर पूर्ण प्रकारे ते तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. तुम्हाला माहित आहे या फ्रँचायझी आउटलेट जे ओनर आहेत त्यांना पण कपड्यांच्या मार्केटमध्ये काहीच एक्सपिरियन्स नव्हता, पण अजमेरा फॅशन बरोबर कनेक्ट राहिल्यामुळे पूर्णपणे सपोर्ट त्यांना मिळाला अजमेरा फॅशन कडून, आणि आजच्या टायमाला ते यशस्वीरित्या बिझनेसमॅन आहेत, व्यवसाय करत आहेत. तर आज आपण ह्यांना विचारत आहोत की जर आपल्याला आपली फ्रँचायझी आउटलेट ओपन करायची असेल तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, असं जेव्हा मी त्यांना विचारलं किती पैसे गुंतवणूक करायला लागेल, तसेच अजमेरा फॅशन किती मॉडेलमध्ये फ्रँचायसीज प्रोव्हाइड करतो, ए टू झेड पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. सगळ्यात पहिलं तर नितीनराव कदम सर, तुमचं स्वागत आहे आपल्या स्ट्रॉंग संजोग युट्यूब चॅनलवर. मी नितीन कदम सर यांना जेव्हा विचारलं की तुमच्याबद्दल आमच्या फॅमिली मेंबर्सला काही सांगायचं झालं या बिझनेसबद्दल तर तुम्ही काय सांगाल, म्हणजे जेणेकरून आमच्या फॅमिली मेंबरला तुमच्याकडून काही प्रोत्साहन मिळेल की बिझनेस कसा करायचा, तर मला ह्यांना हे विचारायचंय की हा स्टोर जो आहे तो कोणत्या ब्रँडचा आहे जो तुम्ही ओपन केला आहे. तर ते बोलले की मी हा अजमेरा फॅशनची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि हा अजमेरा ट्रेंड्स ओपन केला आहे. मी यांना विचारलं की अहमदनगरला हा तुमचा पहिला स्टोर आहे की अजून कुठे स्टोर आहे, तर ते बोलले अहमदनगरमध्ये माझा पहिला स्टोर आहे हा. मी जेव्हा त्यांना बोललो की माझ्या चॅनलवर खूप असे नवीन फॅमिली मेंबर आहेत ज्यांना व्यवसाय करायचा आहे, तर त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला अजमेरा फॅशन बद्दल कसं समजलं आणि तसेच हा निर्णय कसा घेतला की तुम्हाला अजमेरा फॅशन बरोबरच काम करायचं आहे किंवा व्यवसाय करायचा आहे. तेव्हा नितीन सर बोलत होते की अजमेरा फॅशनला मी युट्यूबवर बघितलं आणि युट्यूबवर मी सर्च केलं, काही लोकांना आम्ही विचारलं तर ते बोलले अजमेरा फॅशनचा जो कपडा आहे तो खूप छान आहे आणि सुरतची सगळ्यात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तसंच आम्ही काही लोकांना पण विचारलं तर ते बोलले की अजमेरा फॅशनचा जो कपडा आहे तो खूप छान आहे आणि सुरतची सगळ्यात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे म्हणून मी अजमेरा फॅशनला सिलेक्ट केलं. मी त्यांना विचारलं की अजमेरा फॅशन ही किती प्रकारची फ्रँचायझी प्रोव्हाइड करते, तर ते बोलले 3 प्रकारची फ्रँचायझी प्रोव्हाइड करते. तर चला बघू 3 प्रकार कोणते आहेत. यांच्या सांगण्यानुसार पहिला जो आहे तो 12 लाखाची फ्रँचायझी आहे, दुसरी जी आहे ती 25 लाखाची आहे, आणि तिसरी फ्रँचायझी आहे ती 55 लाखामध्ये ह्यांनी घेतली आहे, ती 12 लाखाची फ्रँचायझी आहे. तर चला विचारू यांना की 12 लाखाच्या फ्रँचायझी मध्ये कोणते कोणते प्रोडक्ट हे म्हणजे फ्रँचायझी मध्ये घेऊ शकतात. जसं की 12 लाखाची फ्रँचायझी आहे तर त्यात कुर्ती, सूट्स, गाऊन म्हणजे असे अनेक प्रोडक्ट्स आहेत. 25 लाखाची असेल तर त्याच्यामध्ये साडी, वुमेन्स वेअर, किड्स वेअर, मेन्स वेअर, लेंगा असे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स घेऊ शकतो आपण. त्यांच्याकडे जे कुर्तीज, गाऊन किंवा जे प्रोडक्ट आहे यांची स्टार्टिंग रेंज लगभग 250 पासून ते 7,000 पर्यंत आहे, आणि आपण जेव्हा इथे ड्रेस वगैरे बघितले तर खूप छान आणि क्वालिटी टाईप होते. मी जेव्हा यांना विचारलं की हा व्यवसाय सुरू करायच्या अगोदर तुम्हाला कपड्यांच्या मार्केटमधलं काही माहिती होत्या का, म्हणजे काही एक्सपिरियन्स होता का असं बोलू शकतो आपण, तर तो होता का, तर ते बोलला की एवढा एक्सपिरियन्स नव्हता, थोडीशी जाणकारी होती. मग मी विचारलं एवढी चांगली व्हरायटी तुम्ही चूज केली की त्यांनी तुम्हाला सजेस्ट केली, ते बोलले की यामध्ये थोडी आमची पण चॉईस आहे आणि अजमेरा फॅशनवाले सुद्धा सजेस्ट करतात. तर मी त्यांना विचारलं की अजय अजमेराचं बोलत आहात का तुम्ही, म्हणजे त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलं का लोकेशन बघून की इथे कोणते प्रोडक्ट जास्त सेल होतील, म्हणजे अहमदनगरमध्ये जी लोकेशन आहे, जी लोकॅलिटी आहे, ती कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट पसंत करतील, त्या हिशोबाने ते सजेस्ट करतात की इथे प्रत्येक प्रकारचे कस्टमर येतात तर आम्हाला प्रत्येक प्रकारचे प्रोडक्ट ठेवायला लागतात. मी जेव्हा विचारलं त्यांना की जेव्हा तुम्ही फ्रँचायझीसाठी अप्लाय केलं तर तुम्ही कशा प्रकारे प्रोसेस केलं, जसं की तुम्ही कॉन्टॅक्ट केलं असेल अजमेरा फॅशनला, तेव्हा कॉन्टॅक्ट केल्यानंतर
कशा प्रकारे स्टेप झाली तुम्ही सांगू शकता काय? तेव्हा ते सर सांगत होते की सगळ्यात पहिला युट्यूबवर बघितलं, त्यानंतर आम्ही कॉल केला, कॉल केल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की आमच्या टीमद्वारा दोन माणसं येतील तुमच्याकडे आणि ते माणसं आल्याच्या नंतर जागेवर व्हिजिट करतील की कोणत्या जागेवर तुम्ही शॉप ओपन करत आहे, तेव्हा जागा त्यांना खूप छान वाटली आणि त्यानंतर जागा बघून ते निघून गेले. त्यानंतर आम्हाला कॉल करून सुरतला बोलवून घेतलं, तिथे गेल्यावर आम्हाला मार्गदर्शन केलं की कशी फ्रँचायझी घ्यायची, कशा प्रकारे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे, कशा प्रकारे आम्हाला कपडे दिले जातील, हे सगळं आम्हाला सांगितलं. त्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर अजून पण खूप काही सांगितलं की कसं आपल्याला काहीच नाही करायचं आहे, इंटेरियरचं काम करायला सुद्धा त्यांचीच टीम जाते, म्हणजे ह्यांना जास्त काही करायला नाही लागलं. त्यांनी एंड टू एंड सपोर्ट केला अजमेरा फॅशनवाल्यांनी. आणि जसं की सर सांगत होते की अजमेरा फॅशन कडून जे नितीन सर होते ते ह्यांना इंटेरियरसाठी गाईड करत होते. तर मित्रांनो, मला हे जाणून घ्यायचं होतं की ह्यांची जी फ्रँचायझी आहे 3 स्टेप्समध्ये, म्हणजे जसं की 12 लाख, 25 लाख, 55 लाख, ह्या 12 लाखाची किंवा 25 लाखाची किंवा 55 लाखाची ही फ्रँचायझी जर आपल्याला घ्यायची असेल तर 12 लाखाच्या मॉडेलमध्ये काय काय प्रोडक्ट्स किंवा त्यासाठी किती स्टाफची गरज आहे. तर ते बोलतात की 300 स्क्वेअर फूट जागा पाहिजे आपली, त्यामध्ये फ्रँचायझी फी 1 लाख आहे, 5 लाखचे मटेरियल आहे आणि 6 लाख इंटेरियर, म्हणजे असे सर सांगत होते. तरी सुद्धा तुम्हाला अजून जानकारी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, अधिक माहिती घ्या. बिझनेस करायचा असेल तर व्यवस्थित विचारपूस करा आणि तुम्ही बिझनेस करू शकता. खूप छान असं मार्गदर्शन करतात अजमेरा फॅशनवाले असं आपल्याला हे सर सांगत होते. मला हे विचारायचं होतं की अजमेरा फॅशन कडून सरांना काय काय सपोर्ट मिळाला, कशा प्रकारे सपोर्ट मिळाला, जसं की ट्रेनिंग किंवा मार्केटिंग सपोर्ट असा काही मिळाला का? तर सर बोलले हो, मार्केटिंग सपोर्ट पण मिळत होता आणि ट्रेनिंग पण देत होते चांगल्या प्रकारे. आणि कशा प्रकारे सेल करायचा, कशा प्रकारे प्रोडक्ट दाखवायचे, हा कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट तुमच्याकडून सेल होतील, असे पूर्ण मार्गदर्शन आम्हाला अजमेरा फॅशन करत होती. तर मी विचारलं की ट्रेनिंग फक्त तुम्हाला देत होतं की तुमचे स्टाफ पण होते? तर ते सर बोलले की नाही, पूर्ण आमच्या स्टाफला ते ट्रेनिंग देत होते. जेव्हा मी त्यांना विचारलं की ही ट्रेनिंग जी आहे ती किती दिवसाची होती, तर ते बोलत होते ही ट्रेनिंग जी आहे 7 दिवसाची होती असं सांगत होते ते सर. जसं मी विचारलं की व्यवसाय तर सुरू केला, तर व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी मार्केटिंग किंवा काही हेल्प मिळाली काय तुम्हाला? तर ते बोलत होते खूप छान प्रकारे हेल्प मिळाली. जर तुमच्याकडे 600 ते 800 स्क्वेअर फूट जागा आहे तर तुम्ही 25 लाखाची फ्रँचायझी घेऊ शकता. आणि तिसरी जी फ्रँचायझी आहे ती आहे 55 लाखाची. तर मी विचारलं की 25 लाख आणि 55 लाख यामध्ये काय डिफरंट आहे फ्रँचायझीमध्ये? तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 55 लाखाची जी आहे त्यामध्ये किड्स वेअर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटी वाढवून देतात ते लोक आपल्याला की किती प्रोडक्ट आहे आणि किती नाही ते. मी विचारलं जसं समजा आपण 25 लाखाची फ्रँचायझी घेतली तर त्याच्या जवळपास किती फ्रँचायझी आपण ओपन करू शकतो दुसरी फ्रँचायझी? तर ते बोलले की 25 लाखाची जर फ्रँचायझी घेतली तुम्ही तर त्याच्या जवळपास तुम्ही 3 किलोमीटर रेडियसमध्ये दुसरी फ्रँचायझी नाही ओपन करू शकत 3 किलोमीटरच्या नंतर. तर 12 लाखाची फ्रँचायझी घेतली तर 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये नाही तुम्ही ओपन करू शकत दुसरी फ्रँचायझी. 55 लाखाची घेतली तर 3 ते 5 किलोमीटर रेडियसमध्ये तुम्हाला दुसरी फ्रँचायझी ओपन करायला देत नाहीत ते लोक. मी जेव्हा त्यांना विचारलं की ही फ्रँचायझी घेतली तर किती स्टाफ शॉपमध्ये लागतात काम करण्यासाठी, तर ते बोलले की 12 लाखमध्ये 2 ते 3 स्टाफ लागतात, 25 लाखामध्ये 6 स्टाफ लागतात, जसं की 55 लाखामध्ये अजून स्टाफ लागतील. बरोबर आहे, कारण की जशी फ्रँचायझी असेल तसं व्हरायटी असतील, खूप मोठं शॉप असेल तर स्टाफ लागणारच. ह्या हिशोबाने फ्रँचायझीच्या अमाऊंटनुसार ह्यांना स्टाफ लागतात. मी जेव्हा ह्यांना विचारलं की आता तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे, तर ते बोलले की रिस्पॉन्स खूप छान आहे, 10,000 पहिल्याच दिवशी सेल झाला होता. फ्रँचायझीसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते कोणते आहेत सर, जर मला सांगाल का? तर ते बोलले सर्वात पहिलं तर पॅन कार्ड आहे, जीएसटी नंबर, जर आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर बनवत असाल तर तुम्हाला पॅन नंबर बनवायला लागेल, त्यानंतर ट्रेड लायसन्स, गुमस्ता वगैरे, विद्यम वगैरे असं काही रजिस्ट्रेशन असतं तर ते पण बनवायला लागेल. तर मी विचारलं एवढा सुंदर आउटलेट आहे तर इथे कस्टमर डिस्काउंट तर मागत असतील ना? तर ते बोलतात हो, कस्टमर डिस्काउंट मागतात, पण असं होतं की अजमेरा फॅशनच आम्हाला एकदम जास्त डिस्काउंट मारून देते, त्याच्यामुळे आम्ही पण डिस्काउंट देऊ शकत नाही, कारण की अजमेरा फॅशन जी आहे ती अगोदरच खूप कमी पैशामध्ये आम्हाला माल विकते आणि आम्ही सुद्धा त्याच भावाने त्यांना देतो. प्रोडक्टवर किती प्रॉफिट आणि किती मार्जिन येतो, तर त्यांनी सांगितलं की प्रोडक्टवर 25 ते 50% पर्यंत मार्जिन येते आम्हाला. ज्यांना असं वाटत आहे की अजमेरा फॅशन बरोबर जोडून आपल्या स्वतःचा अजमेरा ट्रेंड आउटलेट ओपन करायचं आहे तर तुम्ही काय बोलाल? तर ते सर बोलत होते की अजमेरा बरोबर कनेक्ट राहा आणि त्यांना
एक्सपिरियन्स नाही आहे त्यांना अजमेराकडून सपोर्ट मिळतो असं ते बोलत होते. ह्यांना एक सेंट्रलाइज सॉफ्टवेअर सुद्धा दिलं जातं ज्यामध्ये पूर्ण एंट्री होते. जो माल कमी होतो तो ऑटोमॅटिकली अजमेराकडून पाठविला जातो, म्हणजे कधी मालाची कमी होणार नाही असं हे सांगत होते. तर मित्रांनो, तुम्ही पण अजमेरा फॅशन बरोबर व्यवसाय करून स्वतःचा अजमेरा ट्रेंड ओपन करायचा असेल किंवा विचार करत असाल तर ह्या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअप करा. तसं तर मी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे आणि अजून विचारपूस करून अजून माहिती घेऊन अधिक माहिती घेऊन त्यांच्याकडून तुम्ही बिझनेस करायला सुरू करा. तसं कमेंटमध्ये कमेंट सुद्धा मी पिन केलेले आहे, त्याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही एन्क्वायरी करू शकता. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला ह्या व्यवसायासाठी. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.